कळलं की अरे तुझा हा लुक कुठे होता, म्हणजे तुम्ही नेहमी मला क्लीन शेव किंवा मिशांमध्ये किंवा शिवकालीन भूमिकांमध्ये किंवा अशा या भूमिकांमध्ये बघता, पण त्याच्यामध्ये प्रॉपर विलन आहे आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल विलन आहे. कुठलीही भूमिका असो, विलन असो, हिरो असो किंवा कुठलीही कुठलीही, सो ती मजाच येते करायला. पावन खिंड, फत्ते शिकस्त किंवा शेर शिवराय याच्यामध्ये केलं, किंवा आत्ता माझी एक फिल्म येते खुर्ची म्हणून त्याच्यात. हाय नमस्कार, मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहते अल्ट्रा मराठी बस. काया सिनेमाचा पोस्टर लॉन्च नुकतंच पार पडलं आहे आणि आत्ता माझ्याबरोबर आहे गोड अभिनेता, ज्याला आपण रोज प्रतिशोध या मालिकेत पाहतो. कसं आहे? मस्त. आम्ही तुला रोज प्रतिशोध या मालिकेत बघतो आणि त्याच्यामध्ये तू एक हिरो आहेस जो एक छान भूमिका करतोय, सगळ्यांची मदत करतोय, पण इथे आम्ही थोडंसं वेगळं पाहतो, याच्यात तू एक विलन आहेस, तर त्याबद्दल काय सांगशील? ॲक्च्युली वेगवेगळ्या भूमिका करायला नेहमी आवडतात मला आणि मी आत्तापर्यंत जे जे काही प्रोजेक्ट्स केलेले आहेत नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो मी आणि डिरेक्टर पण ते अपेक्षित करत असतात, जसं की पावन खिंड, फत्ते शिकस्त किंवा शेर शिवराय याच्यामध्ये केलं, किंवा आत्ता माझी एक फिल्म येते खुर्ची म्हणून त्याच्यात एक वेगळ्याच कॅरेक्टरमध्ये आहे मी, किंवा आता काया म्हणून एक सुंदर एक खूप हटके सिनेमा जो आता आम्ही शूटिंगला सुरुवात करणार आहोत त्याच्यामध्ये खूपच वेगळं कॅरेक्टर आहे आणि असं वेगळं करण्यासाठी खूप मजा येते आणि एक स्वतःलाही आपण एक्सप्लोअर करतो की आपण हो आपण हेही करू शकतो आणि स्वतःची टेस्ट असते की हां ये भी हे अपने लिए बना है कुछ, सो मजा येते करायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी पोहोचली? ॲक्च्युली सचिन खुर्ची माझा जो चित्रपट येतो आहे त्याचं एडिटिंग चालू असताना त्याने माझे काही शॉर्ट्स पाहिले, तो म्हणलं की अरे तुझा हा लुक कुठे होता, म्हणजे तुम्ही नेहमी मला क्लीन शेव किंवा मिशांमध्ये किंवा वेगळ्या शिवकालीन भूमिकांमध्ये किंवा अशा या भूमिकांमध्ये बघता, पण दाढी आणि थोडं विलिनिश हे जे कॅरेक्टर आहे किंवा जसा मी खुर्ची किंवा कायामध्ये करतो आहे हे खूप वेगळ्या प्रकारचं आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये प्रॉपर विलन आहे आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल विलन आहे, सो हे खूप वेगळं आणि छान मजा येते करायला स्वतःला. मग आता भविष्यात तुला कोणत्या भूमिका करायला आवडतील, म्हणजे ऐतिहासिक भूमिका किंवा अशा पौराणिक भूमिका? नाही, मला सगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतील आणि मी त्या करणार आहे, कारण की मला सगळ्या भूमिकांमध्ये कम्फर्टेबल वाटतं, असं वाटतं की ती माझीच भूमिका आहे, कुठलीही भूमिका असो, विलन असो, हिरो असो किंवा कुठलीही कुठलीही, सो ती मजाच येते करायला, कारण की त्याच्यात एक चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज घेऊन तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं, सो ती एक वेगळीच मजा असते. थँक्यू सो मच आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि तुला चित्रपटासाठी भरपूर शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.